लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली विधानसभा मतदारसंघातील जांभरुण आंध येथे जागतिक आदिवासी गौरव पर्व सोहळा साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी भूषवले। माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते आदिवासी बांधवांचा सत्कार करण्यात आला। हिंगोली विधानसभा मतदारसंघातील जांभरुण आंध येथे आज जागतिक आदिवासी गौरव पर्व साजरे करण्यात आले। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोर समाजसुधारक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या नामफलकाचं माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। गावकऱ्यांच्या वतीनं मोठ्या उत्साहानं वारकरी संप्रदायाप्रमाणे टाळ मृदुंगाच्या गजरात माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचं स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमानिमित्त आज आदिवासी बांधवांचा सत्कार करून गावातून मशाल फेरी काढण्यात आली। यावेळी तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ, सभापती संजय भैया देशमुख, बाजीराव जुमडे, मदन इंगोले, हिंगोली शहराध्यक्ष पवन उपाध्याय, बबनराव नेतने, गजानन डांगे, राजू पाटील, शिवशंकर वाबळे, काकडे मामा, रुपाजी पाटील, नामदेवराव पवार, अशोक चव्हाण, रुपाजी पाटील, बद्रीनाथ घोंगडे, आबेद अली, रहमानबाई, समीबाई, फिरोज लाला, प्रशांत बाहेती, अमोल हराळ, आकाश जगताप, इस्माईल शेख, राहुलीकर, गजानन पाटील, शालिक टाले, मदन शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आपला हा पारंपरिक मतदान या ठिकाणी पुन्हा आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायला पाहिजे। त्याच्या आधी अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजे। त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून आपण पुढे आणलं पाहिजे। मला वाटते आता या ठिकाणी आपण कुठेतरी हे सुद्धा शिकलं पाहिजे की या भारताचे आपण मूळ निवासी असणारे अजून सुद्धा बऱ्याचशा जागा आदिवासी समाजाच्या राखीव जागा खाली आहेत, म्हणून आपल्या मुलांना शिकवण्याचं काम या ठिकाणी आपण केलं आणि आपल्याला शिकवण्याचं या ठिकाणी काम केलं, मुलांना पुढे आणण्याचं काम केलं। निश्चितपणे आदिवासी समाज, या भारताचा आदिवासी समाज निश्चितपणे या भारताला पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही। आपण पाहिलं पुरस्ता मुंडासाठी क्रांतिकारक या ठिकाणी या देशाला स्वतंत्र करण्यासाठी होऊन गेले, आपल्या जीवाची बाजी त्यांनी त्या ठिकाणी मांडली। असे वीर पुरुष सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी तुमच्यामध्ये आहेत, त्यांना जागरूक करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला 9 ऑगस्ट विश्वक्रांती आदिवासी दिवसच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यामध्ये या ठिकाणी जागरूक करण्याचं काम आपल्याला करायचं आहे। त्याचं दाखवा तर आम्ही सुद्धा आता जागे झालेलो आहोत। हा भारत आमचा भारत आहे आणि या भारतामध्ये कोणाची सत्ता असावी कोणाची सत्ता नसावी हे आम्ही ठरवणार आणि हे ठरवायचं काम इथून पुढे तुम्हाला मित्र करायचं आहे। सांगितलं आपल्या भारतामध्ये आता सगळे चॅनलच त्यांनी विकत घेतले म्हटल्यानंतर आपण टीव्हीचं बटन दाबल्यावर ते दिसणार का नाही दिसणार जगतात? सगळे चॅनलच त्यांनी विकत घेतले। आपल्या राहुल गांधीची एवढी मोठी यात्रा पायी झाली, एवढे लोक त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला, गोर गरीब त्यांच्या पाठीमागे मोठ्या संख्येत आले, तो कुठे दाखवला का? आणि म्हणून या ठिकाणी पावसानं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, 5-7 दिवस झाले पाऊस नव्हता, पिकाला मला वाटते बरं होईल, म्हणून आता जास्त काही वेळ घेत नाही। आपल्याला मशाल यात्रा सुद्धा या ठिकाणी करायची, जास्त वेळ न घेता मी आपले 2 शब्द संपवतो। म्हणूनच आपल्या सर्वांना या ठिकाणी आदिवासी दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी बिरसा मुंडाच्या यांच्या नावाने आपण घोषणा देऊ। बिरसा हे धोरण त्यांनी अवलंबलेलं आहे, तर आपल्याला जर हे वाजवायचं असेल तर यावेळेस लोकसभेचे खासदार आपण काँग्रेसचे निवडून दिले पाहिजे। व या हिंगोली मतदारसंघाचे आमदार ज्यांनी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्यांना व्यसन नाही, कलंक नाही, कोणत्याही विषयावर त्यांच्या या मतदारसंघात तर काय महाराष्ट्रात कोणी बोलत नाही किंवा चुकीचं काम त्यांच्या हातात झालं किंवा चुकीचं कुठं त्यांच्या बाबतीत शब्द चुकीचा निघाला, 15 वर्षाचाही नाही, परंतु त्या माणसाला पुन्हा निष्कलंक माणूस आणि ज्या जे त्यांच्यासाठी झटतात समजा तर त्यांच्यासाठी माझ्या स्वतः मुलीचं लग्न होतं लातूरला आणि लग्नासाठी जे निघाले त्यांना 1 घंटा अगोदर लग्नात पोहोचायचं होतं, परंतु त्यांना त्यांची गाडी पण पडली नांदेडला, तर अक्षरशः त्या कंपनीच्या मालकाला त्यांनी बंदुकीच्या गोळीत फुकून देतो म्हणले, मला गाडी जर माझी वेळेवर नाही गेली म्हणजे इतकी तळमळ त्या माणसाची लग्नाला पोहोचायची की ज्याच्यासाठी काम करतात त्याचे केलं नाही। कारण की भाऊला तुम्हाला आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना पुढे आणायचं काम करायचं होतं। राहिली आत्ता जुमडे साहेबाची गोष्ट, तर पहिल्या वेळेस मला सभापती केलं, दुसऱ्या वेळेस सगळे नेते आणि सगळे सदस्य म्हणत होते भाऊ ही काही राखीव जागा नाही सभापतीची, पुन्हा तुम्ही भय्याला करा
भाऊनी एकाच शब्दात सांगितलं की तुम्ही मला शिकवायचं नाही, मी जो माणूस देईन त्याचं काम करायचं असेल, मतदान करायचं असेल तरच करा, नाही तर माझी तुमची युती तुटली, मी भैयाला देणार नाही का कोणाला देणार नाही, मी फक्त मी माझा माणूस देणार आहे, तुम्ही त्या माणसाला मतदान करा, हे भाऊनं तिथं ठरकावून सांगितलं. जुमडे साहेबांना म्हणत होते पैसे घ्या, जुमडे साहेब म्हणले नाही, इकडं असं करा म्हणले नाही, जे भाऊ म्हणतील. कारण की जुमडे साहेबांवर असा ठाम विश्वास होता भाऊराव पाटील गोरेगावकरांवर. हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी बालाजी गिरी, जांभरुण आंध. लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ.